कशी राहतेस या जगात, तू कशी राहतेस या जगात, जिकडे प्रत्येक पायरी चढताना तुला हिणवलं जातं। अशा एका जगात जिकडे गर्दीत दररोज तुझी छेडछाड होते, वेगवेगळ्या नावानी तुला बोलावलं जातं, तुला बघताच तू कुठून आलीस, तू कशी असशील, तुझं वय, तुझी मापं, तू सिंगल असशील की मिंगल असशील, तुझ्या तोंडात माँ बहन येत असेल का नसेल, हे सगळं फक्त तुला बघूनच ठरवलं जातं। अशा जगात खरंच कशी राहतेस तू, प्रश्न पडतो मला। प्रत्येक वेळेला तराजूत बसताना तुझी अवस्था काय होत असेल, जीवाची किती घालमेल होत असेल, तुलाच माहिती। अशा जगात राहतेस तू जिकडे तुला घरी सुद्धा मोकळं बसता येत नाही, मोकळं झोपता येत नाही, मोकळा श्वास घेता येत नाही, आपल्याच लोकांमध्ये खांद्यापासून पायाच्या नखापर्यंत सगळं जपावं लागतं, आणि हे सगळं होऊन सुद्धा तू कष्ट करतेस, तू कष्ट करतेस, जिद्दीनी पुन्हा उभी राहतेस, तुझ्या नजरेनी घायाळ करतेस, तुझ्या हसऱ्या चेहऱ्यानी एक चैतन्य निर्माण करतेस, घर सांभाळतेस, 9 महिन्यानंतर जगाला आशेचा किरण सुद्धा दाखवतेस, आणि एवढं सगळं करून परत तुला तराजूत बसवलं जातं। फुलांचा नाही तर शिव्यांचा वर्षाव होतो तुझ्यावर, तुझे कपडे पुन्हा डोळ्यात टोचायला लागतात, तू पुन्हा बदनाम होतेस, स ब ला ची अ ब ला ठरवली जातेस, आणि मग आम्ही भडवे परत खोटं पुरुषत्व गाजवतो, पण तू मात्र इमाने इतबारे तुझं काम करतेस आणि ह्या जगाचा समतोल राखतेस काहीही न बोलता। म्हणून म्हणतो, खरंच मला प्रश्न पडतो, कशी राहतेस तू या जगात।